नमस्कार, मी शारदा। तुमचं सर्वांचं स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगरमध्ये। तर सकाळचा वेळ आहे आणि मुलांना स्कूलमध्ये जायचं आहे, तर मी त्यांना आज बटाटा पराठा करून देणार आहे। कारण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी म्हटलं पटकन त्यांना झटकेपट होणारे असे एक बटाटा पराठा बनवून द्यावा, कारण मला पण कामावर पाणीवरती मारायला लागतं यासाठी। तर जरा म्हटलं पटकनच घेऊ आवरून, आणि म्हणजे भाजी वगैरे करायला माझा पण वेळ वाचेल यासाठी मी आता पराठे बनवायला घेतलेले आहे। इथे केंटचे सर्व्हिसिंग करायला कंपनीचे इंजिनियर आलेले आहे, आणि आता इथे सर्व्हिसिंग चालू आहे। कारण एक वर्ष झालं होतं, केलेली नव्हती, तर एक वर्षानंतर करायलाच लागते। म्हणजे पाण्याची टेस्ट पण चांगली येते, तर आता जरा पाण्याची टेस्ट पण खराब यायची, तर मग म्हटलं चला फोन करून आम्ही बोलवलं। आणि हा दादा आलेला आहे, तर इथे आता हे सर्व्हिसिंग चालू आहे, आणि हे सर्वच पार्ट बदलवले आणि सर्वच केंटचेच टाकले, तर तो दाखवतो आहे केंटचेच, असं बघून घ्या। तर आम्ही बघतो आहे, ते बघा बांधकाम किती झालेलं आहे। पण ही क्लिप मी आधीचे ॲड केलेली आहे, कारण आता 7 फुटावं बांधकाम झालेलं आहे, तर म्हटलं चला ही पण क्लिप आपण ॲड करून दाखवूया तुम्हाला कुठपर्यंत बांधकाम आलेलं आहे ते। तर खूप आधीची ही क्लिप आहे आणि आत्ता खूप सारं काम झालेलं आहे। इथे बघा जितकं काम होतं आहे तितकं पण कामावर पाणी मारायला लागतं, त्यामुळेच मला वेळ भेटत नाही आणि आपले व्हिडिओ जरा लेट येत आहे, तर मला तुम्ही समजून घ्या। आणि बघा हे स्लॅबचं पण खोदून झालेलं आहे, तर खूप असं आता काम छान आणि मस्त दिसतंय। मुलं स्कूलमध्ये गेले आणि आता माझी स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे। आता इथे मी मिठाची बरणी घासून ठेवली होती, तर मीठ भरून ठेवणार आहे। तर एक गॅसवर भात पण चालला आहे, एकीकडे वरण चाललं आहे, आणि इथे टोमॅटो धुवून ठेवलेले आहे। तर आता मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे, आणि वरती कारागिरांना चहा पण द्यायचा आहे, तर चहा पण ठेवायला घेतला आहे। तर एक साथ खूप असे कामं करायला लागतात आणि तेवढे कामं मी करते। तर इथे बघा माझा भात वगैरे झाला आहे, तर इथे तुम्ही बघू शकता 7 फूट बांधकाम झालेलं आहे खिडकी लेवलपर्यंत। आणि हा आहे पोर्च, हे दोन्ही फ्लॅटचा पोर्च आहे। आणि आता इथे आमचं पाणी मारायचं काम चाललं आहे, तर दिवसभरात आम्ही 3 वेळेस पाणी मारतो, तर कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात पाणी मारायला एक वेळेसचं पाणी मारण्यासाठी। तर आता इथे हे पाणी मारत आहे, आणि बघा इथं हे डेपो पण टाकलेले आहे, लेंटन भरायचं काम सुरू होणार आहे उद्यापासून। तर बघा खिडक्या पण खूप मोठ्या अशा आम्ही ठेवलेल्या आहे, 5 फुटाची एक खिडकी ठेवलेली आहे। आणि इथे बघा हे पाणी मारत आहे, आणि मी पाईप पकडते कारण बोरचं पाणी असल्यामुळे आणि खूप फोर्स असल्यामुळे पाईपाला घडी पडली की पाईप नेसटून जातो यासाठी। तर मग आम्ही दोघं मिळून पाणी मारतो, आणि मधल्या भिंती हा स्लॅब झाल्यानंतर होणार आहेत, तर मी तुम्हाला सर्वच दाखवणार आहे आज। बघा इथे खाली पण काम चालू आहे, आणि इथून बघा आमचा मोखडा कसा दिसतो, तर छान असं दिसतंय। तर 3 वेळेस आम्ही पाणी मारतो, यामध्येच माझा खूप असा वेळ जातो पाणी मारण्यामध्ये, त्यामुळेच व्हिडिओ पण आपल्याला लेट येत आहे। आणि तुम्ही मला समजून घ्याल असं मला पण वाटतं आहे, कारण बघा इतकं पाणी वगैरे मारायला लागतं, त्यानंतर दुसरे पण कामं असतात। तर बघा खूप मोठे मोठे खिडक्या ठेवलेले आहे, आणि बांधकाम हे आजच झालेलं आहे पूर्ण। तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं, आणि वरती पूर्ण स्लॅबवर हे डेपू मारलेले, कारण आता लेंटन भरायला सुरुवात करणार आहे यासाठी। आणि इकडे बघा बघा घराच्या शेजारीच इथे पाणी पण आहे, त्याला आम्ही तळं म्हणतो। आणि खूप मस्त असं इथून दिसतंय बाहेरचं पण। खरंच खूप छान वाटतं, आणि यामध्येच माझा खूप वेळ जातो, म्हणूनच आपले व्हिडिओ पण लेट येत आहे। जा रे दादा पाईप 2 मिनिटं।
दाखवा हो पाण्याचा फोर्स। तर इथे बघा खूप असा फोर्स असल्यामुळेच पाईप पकडायला लागतो आणि यासाठीच आम्हाला दोघांना मिळून पाणी मारायला लागतंय। तर बघा आणि बोरचा असल्यामुळे खूपच सर्वच काम आवरून झाले। मग आता दुपारच्या वेळेत म्हणलं चला बेडशीट वगैरे बदलून घेऊ कारण आज मला बेडशीट बदलवायचेच होते आणि सकाळी वेळ नाही भेटला मग यासाठी आता दुपारी बेडशीट बदलवायला घेतले। तर लगेच दोन्ही पण बेडचे बेडशीट चेंज करून आणि त्यात ड्रेसिंग टेबल वगैरे स्वच्छ करून घेणार आहे कारण तो करायलाच लागतो आणि दररोजच करते कारण तिथे पावडर वगैरे मुलं सांडवतात। त्यानंतर ते डब्बे पावडरचे म्हणा बॉडी लोशन म्हणा ते सर्वच पुसून स्वच्छ करून ठेवायला लागतो। कधी कधी ड्रेसिंग टेबलला पण मुलांचे वगैरे हात लागतात तर मग तो ती काच वगैरे पण पुसायला लागते। तर मग हे दररोजचेच कामं आणि दररोजच करायला लागते। फक्त इतकंच कमी आज हे सकाळी नाही केले आत्ता करायला घेतलेले आहेत। तर इथे एक बेडरूम मस्त अशी आवरून पण झाली आहे आणि हे बेडशीट मी आता धुवायला टाकणार आहे मशीनला। तर लगेच दुसऱ्या पण बेडमधली बेडशीट वगैरे चेंज करून घेणार आहे मुलांच्या बेडची। तर आता हे पण टाकून घेणार आहे आणि देवपूजा माझी सकाळीच झालेली आहे तर देवपूजा सकाळीच होते। कधीतरी एखाद्या वेळेस कदाचित राहिली तर जरा लेट होते। तर आज बेडशीट वगैरे सर्व स्वच्छ करून घेणार आहे कारण मशीन चालू करणार आहे। बेडशीट वगैरे बदलून झाल्यानंतर 4 वाजेचा चहा पण ठेवलेला आहे आणि दुपारचे आमचे जेवणं झाले तर ते भांडे पण राहिलेले आहे घासायचे तर वरती कारागिरांना त्यांना चहा देणार आहे। आणि चहा देऊन झाला का इथे बघा लगेच मशीन पण लावायला घेतले तर सर्व कामं करता करता 4 वाजले आणि वेळ कुठे जातो तर कळतसुद्धा नाही। तर आत्ता माझं मशीन पण होईल आणि एकीकडे दुसरे कामं पण होतील। आता हे भांडे घासायचे लावून पण द्यायचे आहेत आता भांडे पण लावणार आणि एकीकडे भांडे घासणार पण आहे। तर तुम्ही इथे बघू शकता खूप असे कागदपत्र तुम्हाला दिसत असतील। तर आज 2 तास झाले कागदपत्रांचंच काम करू राहिले। खूप अस्तव्यस्त कागदपत्र झाले होते तर गावामधून 2 डझन फायली आणले आहे आणि त्यांचं फायली लावायचं काम चालू आहे कारण झेरॉक्स ओरिजिनल सर्व वेगवेगळं करून ठेवत आहे। तर 2 तास झाले इथंच यांनी फायली व्यवस्थित केल्यानंतर त्याच्यातली धूळ वगैरे पडून आता इथे लगेच मी झाडून पण घेणार आहे आणि ते पण एक मोठंच काम झालेलं आहे फायली व्यवस्थित करण्याचं। तर इथे बघा आमच्याकडे खूप अशी थंडी पण आहे आणि माझे भांडे वगैरे घासून झालेले आहे। इथे फायली वगैरे व्यवस्थित करून झाल्या मग जी रद्दी होती ना ती आम्ही जाळून टाकली कारण जाळूनच नेहमी टाकतो कसे कागदपत्र राहतात तर कोणाच्या हाताला कोणाचे कागदपत्र लागू नये यासाठी। तर थंडी होती यासाठी धुणं म्हणजे शेकुटी पण केली। आणि हा होता आजचा ब्लॉग। आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत घरी राहा आणि सुरक्षित राहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।